आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बायोलॉजी या विषयातील ह्युमन अनॅटॉमी आणि फिजिओलॉजी या सेक्शनवरती आपण जे काही महत्त्वाचे वनलाइनर क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे वनलाइनर क्वेश्चन आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल. ग्लँड कंटेन्स चीप सेल विच प्रोड्यूस पॅराथॉर्मोन और पॅराथायरॉइड हॉर्मोन और कोलिप्स हॉर्मोन. लक्षात घ्या, पॅराथायरॉइड हॉर्मोनचे जे काही नाव आहेत, अदर नेम काय आहेत पॅराथॉर्मोनचे, तो आहे पॅराथायरॉइड हॉर्मोन आणि दुसरा आहे कोलिप्स हॉर्मोन. म्हणजे पॅराथायरॉइड हॉर्मोनचे दोन नाव काय आहेत, पहिलं आहे पॅराथॉर्मोन, दुसरा आहे कोलिप्स हॉर्मोन. म्हणजे पॅराथायरॉइड हॉर्मोन दोन नावाने या ठिकाणी ओळखला जातो, कोलिप्स हॉर्मोन किंवा पॅराथॉर्मोन. तर हे जे काय हॉर्मोन आहे पॅराथायरॉइड हॉर्मोन, कोण सिक्रिट करते, पॅराथायरॉइड ग्लँडच्या चीप सेल सिक्रिट करतात. पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये कोणते सेल आहेत, चीप सेल आहेत, आणि त्या सेल काय करतात, हे काय कोलिप्स हॉर्मोन असेल किंवा पॅराथायरॉइड हॉर्मोन असेल, हे काय करतात, त्या चीप सेल करतात, सिक्रिट करतात. त्याचबरोबर जे काय पिनियल ग्लँड आहे, हे काय करते, पिनियलोसाइट, त्यामध्ये काय येतात, पिनियल ग्लँडमध्ये काय असतात, त्यांच्या सेल कोणत्या येतात, पिनियलोसाइट. पिनियल ग्लँडच्या सेल कोणत्या आहेत, पिनियलोसाइट. जसं पॅराथायरॉइड हॉर्मोनच्या सेल कोणत्या, चीप सेल, तर तसंच पिनियल ग्लँडच्या जे काय सेल आहेत ते आहे पिनियलोसाइट. पिनियल ग्लँड हॉर्मोन ते आहेत मेलॅटोनिन, जे की बायोलॉजिकल क्लॉक आहे बॉडीची, ती काय करते, कंट्रोल करते. जे काय मेलॅटोनिन आहे हार्मोन, कोणत्या ग्लँडचा, पिनियल ग्लँडचा, जो काय करतो, जे काय बायोलॉजिकल क्लॉक आहे बॉडीची, ती काय करतो, कंट्रोल करतो. जे काय बायोलॉजिकल क्लॉक, त्यालाच आपण सर कार्डियम रिदम असं पण म्हणतो. बायोलॉजिकल क्लॉकला काय म्हणतो मित्रांनो, सरकार्डियम रिदम असं पण आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर परत एकदा आहे का मित्रांनो, जे काय पिनियल ग्लँड आहे त्याचा हार्मोन जे काय आहे मेलॅटोनिन, तो काय करतो, बॉडीचे जे काय बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम हा काय हार्मोन करतो. त्यानंतर जे काय टेस्टीज आहे, टेस्टीज काय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली जे काय इंडोक्राइन ग्लँड आहे त्यालाच आपण गोनाड्स म्हणूत, किंवा मेल गोनाड्स असं म्हणूत, किंवा त्यालाच टेस्टीजलाच आपण टेस्टिकल असं म्हणतो, टेस्टिकल. ओके, तर हे काय करते, टेस्टिकल किंवा टेस्टीज अँड्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि इनिबिन किंवा ॲक्टिन असे तीन हार्मोन या ठिकाणी काय करतो, ते सिक्रीट करतो. जे काय अँड्रोजन आहे किंवा टेस्टोस्टेरॉन, आता हे टेस्टोस्टेरॉन आहे तो मेलचे जे काय सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे ते कंट्रोल करण्याचं काम हा टेस्टोस्टेरॉन करतो. परत एकदा सांगतो मित्रांनो, हे तिन्ही हॉर्मोन खूप महत्त्वाचे आहेत, अँड्रोजन, टेस्टोस्टेरॉन, इनिबिन किंवा ॲक्टिन, हे हॉर्मोन मेलमध्ये टेस्टीज किंवा मेल गोनाड काय करतात, सिक्रीट करतात. त्याचबरोबर जे काय फिमेलमध्ये जे काय हॉर्मोन आहेत महत्त्वाचे, ती उहरी सिक्रीट करते. उहरी काय आहे, फिमेल जे काय सेक्स ऑर्गन आहे किंवा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, किंवा आपण त्याला उहरीला जे काय महत्त्वाचे जे काय फिमेलमधली जे काय इंडोक्राइन ग्लँड आहे, उहरी ही एक इंडोक्राइन ग्लँड म्हणून ॲक्ट करते, आणि ते महत्त्वाचे जे काय हार्मोन सिक्रीट करते त्यामध्ये आहे इस्ट्रोजन, त्यालाच आपण इस्ट्राडायोल किंवा इस्ट्रोन असं म्हणतो, इस्ट्रोजनलाच आपण इस्ट्राडायोल किंवा इस्ट्रोन. त्याचबरोबर दुसरा हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन, नेक्स्ट आहे रिलॅक्झिन, इनिबिन आणि ॲक्टिन. आता इनिबिन आणि ॲक्टिन हे दोन्ही हे हार्मोन मेलमध्ये सुद्धा सिक्रीट होतात, त्याचबरोबर फिमेलमध्ये सुद्धा उहरी सिक्रीट करते. तर या ठिकाणी हे दोन हे तीन हार्मोन महत्त्वाचे आहेत, त्यापैकी प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे दोन महत्त्वाचे हार्मोन आहेत. नंतरचा आहे रिलॅक्झिन,
तर या ठिकाणी जी काही ओव्हरी आहे जवळपास चार प्रकारचे हॉर्मोन सिक्रेट करते, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, इनिबिन आणि ॲक्टिन. त्याचबरोबर जे काय पॅनक्रियास जो ऑर्गन आहे, पॅनक्रिया काय आहे, एक और बॉडीमधलं जे काय डायजेस्टिव्ह सिस्टीममधलं जे काय ऑर्गन आहे, पॅनक्रिया एंडोक्राईन ग्लँड म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. त्याचे जे काय डिसऑर्डर आहेत जसं डायबिटीज मेलिटस, जे काय पॅनक्रियाचे जे काय सेल आहेत, बीटा सेल आहेत किंवा एस्लेट लँगरहांस हा जो काय पॅनक्रियाचा पार्ट आहे तो काय करतो, त्यामधील बीटा सेल काय करतात, इन्सुलिन सिक्रीट करतात. हा इन्सुलिन, हा इन्सुलिन काय करतो, जे काय ब्लडमधली ग्लुकोज आहे तो कंट्रोल करण्याचं काम करतो किंवा त्याचं जे काय प्रमाण वाढलं तर तो डिक्रीज करण्याचं काम करतो. मग कधी कधी काय होतं, इन्सुलिनचं प्रमाण हे बीटा सेलकडून काय होतं सिक्रीट, कमी प्रमाणात सिक्रीट होतात, मग त्यामुळे काय होतात, हे इन्सुलिन कमी बॉडीमध्ये सिक्रीट होतं आणि मग इन्सुलिन कमी तयार झाल्यामुळं काय होतं, ग्लुकोजची लेवल काय होते ब्लडमध्ये वाढते, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, डायबिटीज. किंवा ग्लुकोजची ब्लडमधील प्रमाण वाढणं म्हणजे काय आपण त्याला काय म्हणतो, डायबिटीज. आणि डायबिटीज म्हणजेच काय आपण मधुमेह म्हणतो, ओके, किंवा आपण त्याला शुगर म्हणतो. तर या ठिकाणी जे काय पॅनक्रियाचा डिसीज काय, डिसऑर्डर काय, डायबिटीज मेलिटस, त्याचबरोबर हायपोग्लायसिमिया. डायबिटीज मेलिटसमध्ये काय होतं, ब्लडमधील शुगरचं प्रमाण किंवा या ठिकाणी साखरेचं प्रमाण वाढतं, त्याचबरोबर या ठिकाणी इन्सुलिनचं प्रमाण जर जास्त प्रमाणात वाढलं तर त्या ठिकाणी हायपोग्लायसिमियासुद्धा होतो. हे काय तर डिसऑर्डर ऑफ पॅनक्रियाज आहे. त्यानंतर आहे हॉर्मोन ऑफ पॅनक्रियाज. जे काय हॉर्मोन आहेत पॅनक्रियाजचे, त्यामधील जे काही महत्त्वाचे जे काही हॉर्मोन आहेत त्यामध्ये पाहू शकतो अल्फा किंवा एस एल ग्लुकॅगॉन प्रोड्यूस करतात. जे काय पॅनक्रियाचे जे काय अल्फा सेल आहेत त्याला आपण एस एल म्हणूयात. तर त्या सेल काय करतात, ग्लुकॅगॉन प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर बीटा सेल, त्याला बी सेल म्हणूयात, ते इन्सुलिन हॉर्मोन प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर जे काय डेल्टा सेल आहेत त्याला डी सेल म्हणूयात, त्या सोमॅटोस्टॅटिन हार्मोन सिक्रीट करतात. त्यानंतर पी पी सेल किंवा एफ सेल आहेत तो काय करतात, पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड हे हार्मोन सिक्रीट करतात. लक्षात घ्या, हे हार्मोन लक्षात घ्या, पॅनक्रियाचे जे काय सेल आहेत आणि त्यांचे हार्मोन, म्हणजे पॅनक्रियाचे जे काय वेगवेगळे सेल आहेत, मग अल्फा बीटा त्याचबरोबर डेल्टा किंवा पी पी सेल, हे कोणते हार्मोन सिक्रीट करतात. ते अल्फा सेल काय करतात, ग्लुकॅगॉन, हा ग्लुकॅगॉन काय करतो, ग्लुकोजचं प्रमाण किंवा ग्लुकोज ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा ग्लुकोज सिक्रीट करण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हा इन्सुलिन काय करतो, ग्लुकोजचं प्रमाण कमी करतो, मेटाबॉलिझम किंवा ग्लुकोजची लेवल कमी करतो, डिक्रीज करतो. त्याचबरोबर हा सोमॅटोस्टॅटिन आहे का, जे काय आहे तर त्याचे आपण, किंवा मग हा पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड याची फंक्शन काय ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, जे काय पॅनक्रियाटिक सेल और एफ सेलचं जे काय हार्मोन आहे पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड, हा काय करतो, कंट्रोल मुवमेंट ऑफ इंटेस्टाईन अँड देअर बाय ग्लुकोज अब्सॉर्प्शन अँड कंट्रोल सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, तर हा काय करतो, जो काय पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड हार्मोन आहे तो काय करतो, इंटेस्टाईनची मुवमेंट कंट्रोल करतो. त्याचबरोबर ग्लुकोजचं जे काय अब्सॉर्प्शन आहे ते पण काय करतो, कंट्रोल करतो. त्याचबरोबर जे काय सोमॅटोस्टॅटिन जो नावाचा हार्मोन आहे, जे की डेल्टा सेल सिक्रीट करतात, तर तो काय करतो, कंट्रोल लेवल ऑफ इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. जे काय इन्सुलिन असेल बीटा सेलनं सिक्रीट केलेलं किंवा मग जे काय अल्फा सेलनं ग्लुकॅगॉन सिक्रीट केलेलं आहे, हे दोन्ही जे काय हार्मोन आहेत यांना, यांचं कंट्रोल करण्याचं काम हा सोमॅटोस्टॅटिन करतो. लक्षात घ्या, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन काय करतो, जे काय इन्सुलिन असेल आणि ग्लुकॅगॉन असेल यांचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे, प्रमाण आहे ब्लडमधील, ते कंट्रोल करण्याचं काम हा ग्लुकॅगॉन करतो. त्यानंतर जे काय इन्सुलिनचं जर आपण फंक्शन पाहायचं झालं तर स्टिम्युलेट लिव्हर टू कन्वर्ट एक्सेस बायोलॉजिकल ग्लुकोज इन टू ग्लायकोजन, म्हणजे हा ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण कमी करतो. तो का कसा इन्सुलिन ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण कमी करतो, तर इन्सुलिन काय करतो, ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये करतो, ग्लायकोजनमध्ये करतो, सॉरी ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करतो. हे काय करतं, मेटाबॉलिझम करतं ग्लुकोजचं. आणि काय होतं, ग्लुकोजचं कशामध्ये कन्वर्जन होतं, ग्लायकोजनमध्ये, म्हणजेच काय होतं, ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण काय होतं, कमी होतं.
त्याचबरोबर हा ग्लुकॅगॉन आहे काय करतो, स्टिम्युलेट लिव्हर टू कन्वर्ट ग्लायकोजन इनटू ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोज तयार करण्याचं काम हा ग्लुकॅगॉन करतो, म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण बॉडीमधील इन्क्रीज करण्याचं काम हा ग्लुकॅगॉन करतो. तर ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन जास्त झालं तर ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण वाढेल, आणि या ठिकाणी इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर काय होईल, परत या ठिकाणी ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण वाढेल, म्हणजेच काय होईल, डायबिटीज होईल. ओके, तर या ठिकाणी आपण परत एकदा पाहू शकतो, जे काय पॅनक्रियाटिकचे जे काय अल्फा सेल आहेत त्या बॉडी त्या जवळपास 20% असतात, आणि बीटा सेल आहे त्या 70% आहेत. म्हणजे पॅनक्रियाटिया पॅनक्रियाचे जे काय सेलपैकी जे काय सगळ्यात जास्त सेल कोणते आहेत, बीटा सेल, आणि डेल्टा सेल 5% आहेत, एफ सेल 5% आहेत. म्हणजे जे काय खालचे जे काय डेल्टा आणि पी पी सेल आहेत, एफ सेल आहेत, ह्या 5-5% आहेत. अल्फा सेल 20% आहेत, लक्षात ठेवू शकता. बीटा सेल काय आहेत, 70% आहेत. ह्या कशाच्या सेल आहेत, पॅनक्रियाटच्या सेल आहेत. त्यानंतर थायमस ग्लँड अँड हार्मोन, जे काय थायमस ग्लँड आहे त्याचे महत्त्वाचे हार्मोन कोणते आहेत, तर त्यामध्ये थायमोसिन हा महत्त्वाचा हार्मोन आहे, त्याचबरोबर थायमिक ह्युमोरल फॅक्टर, थायमिक फॅक्टर, त्याचबरोबर थायमोपोइटिन, हे काय आहेत, जे काय थायमस ग्लँडचे काय आहेत महत्त्वाचे हार्मोन आहेत. या ठिकाणी जे काय थायमोसिन आहे हे खूप महत्त्वाचा हार्मोन आहे, त्याचबरोबर जे काय थायमिक फॅक्टर असेल किंवा थायमोपोइटिन हे पण हार्मोन महत्त्वाचे आहेत. हे सर्व हार्मोन तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे काय ॲड्रिनल मेडुला आहे हे काय, त्याचे जे काय हॉर्मोन आहेत त्यामध्ये नॉर इपिनेप्रिन, त्यालाच आपण नॉर ॲड्रिनालिन असं म्हणतो. आता काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते की नॉर इपिनेप्रिन म्हणजे काय, तर तो काय नॉर ॲड्रिनालिन आहे. त्यानंतर इपिनेप्रिन, त्यालाच ॲड्रिनालिन म्हणतो. त्यानंतर ॲड्रिनल कॉर्टेक्सचे जे काय डिसऑर्डर आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो, कशिंग सिंड्रोम, ॲडिझन्स डिसीज, कंजनॅटल ॲड्रिनल हायपोप्लासिया, त्याचबरोबर गायनोकोमास्टिशिया. ओके, तर या ठिकाणी गायनोकोमास्टियामध्ये काय होतं मित्रांनो, मेलमध्ये फिमेलचे कॅरेक्टर काय करतात या ठिकाणी डेव्हलप होतात, तर आपण या कंडिशनला गायनोकोमास्टिया असं म्हणतात. तर हे काय ॲड्रिनल कॉर्टेक्स किंवा ॲड्रिनल ग्लँडचे काय ते डिसऑर्डर आहे. तर ते महत्त्वाचे हॉर्मोन कोणते आहेत ॲड्रिनल मेडुलाचे, इपिनेप्रिन नॉर इपिनेप्रिन किंवा मग ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिन, हे ॲड्रिनल ग्लँडचे काय आहेत हॉर्मोन आहेत. त्यानंतर मित्रांनो पॅराथायरॉइड ग्लँड डिसऑर्डर, जे काय पॅराथायरॉइड ग्लँड आहे, जे काय पॅराथायरोमोन असेल त्याचे जे काय सिक्रेशन आहे त्याचे जे काय त्याचे डिसऑर्डर पाहिजे झाले तर जे काय हायपर हायपो पॅराथायरॉइड डिसऑर्डिझम, जे काय पॅराथायरॉइड थायरॉइड जे काय हार्मोन आहे पॅराथायरॉइड हार्मोन, त्याचं जर सिक्रेशन जर वाढलं तर आपण कोणता डिसीज होतो, सॉरी या ठिकाणी जे काय पॅराथायरॉइड हार्मोन जर डिक्रीज झाला सिक्रेशन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं किंवा कमी सिक्रीट झाला, तर कोणता हार्मोन तयार होत, कोणती कंडिशन तयार होते, ट्विचेस स्पॅझम टिटॅनी, हे काय होतात प्रोड्यूस होतात किंवा हे डिसऑर्डर दिसून येतात. त्याचबरोबर हायपर सिक्रेशन जर झालं पॅराथायरॉइड हार्मोनचं तर त्या ठिकाणी किडनी स्टोन, फटीक, पर्सनॅलिटी डिसचेंजेस, त्याचबरोबर लिथार्जी. या ठिकाणी लिथार्जी म्हणजे काय, तर या ठिकाणी तो पर्सन ती व्यक्ती काय होते आळशी बनते किंवा त्याला आळस येतो किंवा कोणत्याही कामामध्ये इंटरेस्ट राहत नाही, त्या कंडिशनला आपण लिथर्जी म्हणतो. त्यानंतर जे काय टेस्टीज आहे त्याला टेस्टिकलसुद्धा म्हणतात, जे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं जे काय महत्त्वाचा प्रायमरी ऑर्गन आहे, जो की टेस्टोस्टेरॉन अँड्रोजन हे हार्मोन काय करतो सिक्रीट करतो. त्याचबरोबर ट्युनिका व्हजॅनॅलिस कवर टेस्टीस, आता जे काय टेस्टीचं जे काय कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणूयात किंवा काय म्हणतात, ट्युनिका व्हजॅनॅलिस, हे लक्षात ठेवा. टेस्टीसच्या कवरिंग काय म्हणतात, ट्युनिका व्हजॅनॅलिस. त्याचबरोबर कलेक्शन ऑफ फ्लूड इन ट्युनिका व्हजॅनॅलिस कॉल्ड हायड्रोक्सिल, जे काय टेस्टीची काय कवरिंग आहे ट्युनिका व्हजॅनॅलिस, या कवरिंगमध्ये जर पाणी तयार झालं आपण असं म्हणत हे टेस्टीज आणि या एरियामध्ये पाणी तयार झालं त्याला काय म्हणायचं, हायड्रोसिल, हायड्रोसिल, हायड्रोसिल म्हणूयात, हायड्रोसिल. त्यानंतर जे काय इंटरनल टू ट्युनिका व्हजॅनॅलिस डेन्स कॅप्सूल कॉल्ड ट्युनिका आल्बुजेनिया,
जे काय ट्विनिका व्हॅजॅनलिस्टचे जे काय इंटरनलमध्ये काय असतात डेन्स कॅप्सूल आहेत, त्याला आपण काय म्हणायचं ट्युबिका अल्बुजुनिया म्हणतात. ह्याला काय म्हणा, ट्युबिका सॉरी ट्युनिका अल्बुजुनिया असे म्हणतात. त्यानंतर जे काय इंटरस्टिशियल जे काय सेल आहे त्यालाच लीडिंग सेल असं म्हणतात. ते काय करतात, जे काय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं जो काय महत्त्वाचा हार्मोन आहे अँड्रोजन, त्यालाच टेस्टोस्टेरॉन असं म्हणतात. तो काय करतात, तो हार्मोन सिक्रीट करतात. तर टेस्टिसमधले जे काय महत्त्वाचे जे काय सेल आहेत इंटरस्टिशियल सेल, त्यांनाच लीडिंग सेलसुद्धा म्हणतात. त्या काय करतात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं जे काय महत्त्वाचं हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन हे काय करतात, सिक्रीट करतात. मग बॉडीमध्ये कोणत्या सेल अँड्रोजन सिक्रीट करतात, ते आहेत लीडिंग सेल किंवा इंटरस्टिशियल सेल. त्याचबरोबर मिडल पीसेस ऑफ स्पर्म कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया. जो काय स्पर्मचं जे काय महत्त्वाचं जे काय मिडल पीस आहे स्पर्मचं, त्यामध्ये काय आहे मायटोकॉन्ड्रिया, यामध्ये काय असतात मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया असतात. आणि हा हे काय हेड आहे, हे टेल आहे, हे काय मिडल पीस, मिडल पीस या ठिकाणी काय असतात मायटोकॉन्ड्रिया असतात. तर मित्रांनो मायटोकॉन्ड्रिया माहिती आहे तुम्हाला काय आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल आहेत. पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे स्पर्मसाठी लागणारी महत्त्वाची जी काय ऊर्जा आहे ते कुठं तयार होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणजेच दुसरा प्रश्न काय आहे, कुठं तयार होते, बॉडीमध्ये किंवा मिडल पीसमध्ये. त्यानंतर फ्लाजिला काउजेस स्पर्म टू स्विम. या ठिकाणी हे शेवटचं जे काही पार्ट आहे स्पर्मचं, त्याला फ्लॅजिला म्हणतात किंवा टेल लाईक जे काही पार्ट आहे, तो काय करतो स्विमिंगसाठी किंवा मुवमेंटसाठी काय करतो, स्पर्मला काय करतो हेल्प करतो फ्लॅजिला. ओके, स्पर्मचा जो काय पार्ट आहे फ्लॅजिला, तो काय मुवमेंटसाठी किंवा लोकोमोशनसाठी स्पर्मला काय करतो हेल्प करतो. त्याचबरोबर इपिडिडायमिस इज द साईट ऑफ स्पर्म मॅच्युरेशन. जे काय टेस्टिसमधला जो काय सेल आहे ते इपिडिडायमिस, ते कुठे असतात, टेस्टिसच्या या ठिकाणी खाली असतात. कॉइल्ड सेल आहेत आणि डेन्स सेल आहे, जवळपास त्याची लांबी 6 मीटर असते. तर या ठिकाणी स्पर्मचं काय होतं, मॅच्युरेशन होतं. जे काय स्पर्म इजोक्युलेशन होण्याच्या अगोदर कुठं त्याचं मॅच्युरेशन होतं, तर इपिडिडायमिस या जे काय पार्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा किंवा हे ट्यूब आहे, त्या ठिकाणी स्पर्मचं काय होतं, मॅच्युरेशन होतं. त्याचबरोबर सिमिनल व्हेसिकल ऑल्सो नोन ॲज सिमिनल ग्लँड. तर ही पण लक्षात ठेवा मित्रांनो, जे काय सिमिनल व्हेसिकल आहे जो की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट आहे, त्यालाच काय म्हणायचं, सिमिनल ग्लँड पण असं म्हणतात. त्यानंतर फ्रुक्टोज इज यूज्ड फॉर ATP प्रोडक्शन बाय स्पर्म. आता मी परत एकदा सांगतो, जे काय मिडल जो काय पार्ट आहे स्पर्मचा, तो बॉडी आपण म्हणूयात हे टेल आहे, त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया असतो. आणि जे काय स्पर्ममध्ये जे काय फ्रुक्टोज असते, सॉरी सेमेनमध्ये काय असते, फ्रुक्टोज असते, हे सेमेन काय, ही फ्रुक्टोज काय करते, स्पर्म कशासाठी यूज करतो, तर ATP किंवा एनर्जी प्रोडक्शनसाठी ही फ्रुक्टोज काय करतं, स्पर्म तयार यूज करतो. म्हणजेच स्पर्म कशापासून एनर्जी मिळतो, तर जे काय सेमेन आहे त्यामधील जे काय फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोज म्हणजे काय, हे एक शुगरचा टाईप आहे. आणि मित्रांनो शरीरामध्ये जे काय फ्रुक्टोज आहे फक्त आणि फक्त सेमेनमध्येच आढळते, हे पण लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की शरीरामध्ये फ्रुक्टोज कुठे सापडते, तर ती आहे सेमेनमध्ये किंवा सेमिनल फ्लूडमध्ये. तर दुसरीकडे इतरच हे सापडत नाही, तर जे काय फ्रुक्टोज आहे त्यापासून स्पर्म काय करतो, एनर्जी मिळवतो, त्यालाच आपण ATP म्हणतो. त्याचबरोबर क्रिटिकल सिट्रिक ॲसिड इज यूज्ड फॉर ATP प्रोडक्शन बाय स्पर्म बाय क्रेप्स सायकल. तर या ठिकाणी ATP प्रोडक्शनसाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी त्या या क्रियेमध्ये फ्रुक्टोज यूज करताना सिट्रिक ॲसिडसुद्धा स्पर्म काय करतो, यूज करतो, हे पण लक्षात ठेवा. आणि त्यापासून काय करतो, ATP च्या मार्फत ऊर्जा मिळतो, आणि त्याच याला आपण क्रेप्स सायकल असं म्हणतात. त्याच प्रोसेसला काय म्हणतो, क्रेप्स सायकल. म्हणजेच क्रेप्स सायकल या प्रोसेस या प्रक्रियेमधून स्पर्म जे काय फ्रुक्टोज आहे याचा वापर करून त्याच्या त्याच त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिडचा वापर करून
एटीपीच्या फॉर्ममध्ये ऊर्जा मिळवतो. त्यानंतर सिमिनल प्लाझ्मिन फ्रॉम सिमिनल व्हेसिकल किल बॅक्टेरिया, त्यालाच आपण अँटीबॅक्टेरियल असं म्हणतो. जे काय सिमिनल प्लाझ्मिन आहे किंवा मग सिमिनल व्हेसिकलचं जे काय सिक्रिशन आहे त्याला आपण सिमिनल प्लाझ्मिन असं म्हणतो. ते काय आहे अँटीबॅक्टेरियल, ते बॅक्टेरियाला किल करण्याचं काम हा सिमिनल प्लाझ्मिन करतो. त्याचबरोबर जे काय बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे त्यालाच आपण काय म्हणतो कॉपर्स ग्लँड. बल्बो युरेथ्रल ग्लँडला काय म्हणतो आपण कॉपर्स ग्लँड. प्रेझेन्स ऑफ ब्लड इन अ सेमेन इज कॉल्ड ॲज हिमोस्पर्मिया. जे काय सिमेनमध्ये रक्त येत असेल तर त्या कंडिशनला हिमोस्पर्मिया असे म्हणतात. हिमो म्हणजे काय या ठिकाणी ब्लड आणि स्पर्मिया म्हणजे काय स्पर्म किंवा मग सेमेन. तर सिमेनमध्ये जर ब्लड येत असेल तर त्या कंडिशनला काय म्हणायचं हिमोस्पर्मिया. त्यानंतर ग्लान्स पेनिस कवर्ड बाय प्रिप्यूज ऑर फोर स्किन. जे काय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं जे काय महत्त्वाचं ऑर्गन आहे पेनिस, पेनिसचं जे काय पार्ट आहे ग्लान्स पेनिस तो कशाने कवर्ड आहे प्रिप्यूज किंवा त्यालाच आपण काय म्हणतो फोर स्किन. हे काय होते फॉरवर्ड बॅकवर्ड काय होते मुवमेंट होते हे काय कवर आहे ग्लान्स पेनिसचं त्यालाच आपण प्रिप्यूज किंवा मग फोर स्किन असं पण म्हणतो. त्याचबरोबर कॉर्पस ल्युटियम येल्लो बॉडी जे काय आपण म्हणतो ओरीचं किंवा जे काय कवरिंग आहे त्याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणूयात त्याला येल्लो बॉडी म्हणतात. त्याचबरोबर कॉर्पस आल्बिकनला व्हाईट बॉडी म्हणतो. लक्षात घ्या यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो येल्लो बॉडी म्हणजे काय तर या ठिकाणी कॉर्पस ल्युटियम जो काय लेयर आहे त्याला काय म्हणायचं येल्लो बॉडी आणि कॉर्पस आल्बिकन हा काय व्हाईट बॉडी आहे याला काय म्हणायचं व्हाईट बॉडी. जर्म सेल डीजनरेट इन प्रोसेस कॉल्ड अट्रेसिया. जे काय जर्म सेल आहेत हे कशा कोणत्या प्रोसेसमध्ये डिजनरेट होतात किंवा त्यांची डेथ होते त्या प्रोसेसला म्हणायचं अट्रेसिया. त्यानंतर युटेराईन ऑर फॅलोपियन ट्यूब ऑर ओविडक. लक्षात घ्या जे काय युटेराईन ट्यूबला आपण काय म्हणतो फॅलोपियन ट्यूब किंवा ओविडक. किंवा या ठिकाणी असं पण क्वेश्चन विचारलं जातो की फॅलोपियन ट्यूबला काय नाव आहे तर या ठिकाणी दोन नावानं ओळखलं जातं युटेराईन ट्यूब ऑर ओविडक. तर जे काय या ठिकाणी परत सांगतो मित्रांनो जो काय फॅलोपियन ट्यूब आहे ही जी काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामधून हे ह्या ठिकाणी जी काय ओव्हरी आहे ओव्हरीला अटॅच असणारं जे काय ट्यूब आहे त्याला आपण ह्या ट्यूबला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो. फॅलोपियन ट्यूब ही ओंब आहे त्याला युटेरस असे म्हणतात युटेरस. त्याचबरोबर ही या ठिकाणी फिमरी असतात ही ओव्हरी आहे त्या फिमरी असतात फिंगर लाईक स्ट्रक्चर. तर जे काय फॅलोपियन ट्यूब आहे ते काय आहे त्यालाच युटेरिन ट्यूब किंवा ओव्हिडक सुद्धा असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर ओव्हरियन सिस्ट इज फ्लुइड सॅक इन अ ओव्हरी. एका ओव्हरीमधील जे काय ओव्हरियन सिस्ट आहे त्यामध्ये फ्लुइड असते किंवा त्यालाच आपण फ्लुइड सॅक सुद्धा असं म्हणतो. आउटर लेअर ऑफ ओव्हिडक इज सेरोसा. यात ह्या ओव्हिडकचं जे काय आउटर लेअर आहे त्याला काय म्हणायचं सेरोसा. सेरोसा ह्या फॅलोपियन ट्यूबचं जे काय आउटर लेअर आहे त्याला सेरोसा असे म्हणतात. त्याचबरोबर जे काय झायगोट आहे इज अ डिप्लॉइड फर्टिलायझ्ड ओहम. जेव्हा या ठिकाणी स्पर्म आणि ओहमचं या ठिकाणी फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो तर हा झायगोट काय आहे डिप्लॉइड सेल आहे किंवा त्याला डिप्लॉइड फर्टिलायझ्ड ओहम असं सुद्धा म्हणतात. डिप्लॉइड सेल किंवा डिप्लॉइड फर्टिलायझ्ड ओम असं सुद्धा या ठिकाणी झायगोटला म्हणतात. तर त्याचबरोबर सर्विकल म्युकस सिक्रेशन ऑफ सर्विक्स. जे काय सर्विकचे जे काय सिक्रेशन आहे त्याला काय म्हणायचं किंवा काय म्हणतात सर्विकल म्युकस. फोर्निक्स कनेक्ट व्हजायना टू सर्विक्स. आता ते काय व्हजायना टू सर्विक्स यांना कनेक्ट करणारा जो काय पार्ट आहे त्याला काय म्हणायचं फोर्निक्स. जे काय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील जे काय व्हजायना टू सर्विक्स ला कनेक्ट करणारा जो काय पार्ट आहे तो काय आहे फोर्निक्स. त्याचबरोबर जे काय हायमेन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं तर तो काय करतो जे काय व्हजायना आहे
या वजायना ऑर्गनला काय करतो, हायमन कव्हर करतो. तर या ठिकाणी जे काय, त्याचबरोबर स्क्रीन्स ग्लँड इन फिमेल हार्मोनल फिमेल होमोलोगस टू प्रोस्टेट ग्लँड इन मेल, यावर क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो मित्रांनो. जे की मेलमधील प्रोस्टेट ग्लँड फिमेलमधील कोणत्या ग्लँडसारखी आहे, होमोलोगस आहे, तर ती आहे स्क्रीन्स ग्लँड. जी काय स्क्रीन्स ग्लँड आहे फिमेलमधली, ती मेलच्या प्रोस्टेट ग्लँडसारखी आहे किंवा होमोलोगस आहे. त्यानंतर ओव्हरियन सायकल, त्यालाच आपण चेंज इन ओव्हरी आपण म्हणतो. ओव्हरियन सायकलला काय म्हणायचं, चेंज इन ओव्हरी. युटेराईन मेस्ट्रुअल सायकल, त्यालाच आपण चेंज इन इंडोमेट्रियम ऑफ युटेरस. युटेराईन सायकल किंवा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होतं, चेंज इन इंडोमेट्रियम ऑफ युटेरस. जे काय इंडोमेट्रियम आहे युटेरसचं, जे काय आतील लेअर आहे, आता हे काय युटेरस किंवा ओंब आहे, याच्या जो का आतील जो काय लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडोमेट्रियम. आणि जे काय मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस हा इंडोमेट्रियम काय होतो, डिजनरेट होऊन परत काय होतो, तयार होतो. म्हणजे जे काय संपूर्ण जे काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे 28 दिवसाचे, यामध्ये काय होतो, हा जे काय इंडोमेट्रियम आहे तो डिजनरेट होऊन परत काय होतो, नवीन तयार होतो. त्या कंडिशनला आपण मेन्स्ट्रुअल सायकल किंवा युटेराईन सायकल असं म्हणतो. त्याचबरोबर हार्मोन रिलॅक्झिन प्रोड्यूस बाय कॉर्पस ल्युटियम, जे काय याचा जो काय लेअर आहे युटेरसचा कॉर्पस ल्युटियम, तो काय करतो, रिलॅक्झिन हार्मोन काय करतो, सिक्रीट करतो फिमेलमध्ये. जे काय फिमेलमध्ये युटेरसचा जो काय लेअर आहे कॉर्पस ल्युटियम, हा काय करतो, रिलॅक्झिन हार्मोन सिक्रीट करतो. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन प्रिपेअर इंडोमेट्रियम युटेरस फॉर इम्प्लांटेशन. जे काय प्रेग्नन्सीसाठी महत्त्वाचे जे काय हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, हे काय आहेत, प्रेग्नन्सीसाठी किंवा इम्प्लांटेशनसाठी युटेरसला काय करतात, प्रिपेअर करतात, हे त्याचे महत्त्वाचे फंक्शन आहे. त्यानंतर जे काय अनडिसेंडेड टेस्टीज कॉल्ड क्रिप्टोर्चिडिझम. कधी कधी काय होतं मित्रांनो, जे काय परत एकदा सांगतो ही कंडिशन, जेव्हा जे काय मेल जे काय फिटस आहे किंवा मेल बाळ आहे हे गर्भावस्थामध्ये असताना सातव्या त्याची सातव्या महिन्यामध्ये जे काय टेस्टीज आहे त्याच्या अपडिमेनमध्ये त्याची वाढ झालेली असते. जेव्हा सातवा महिना झाल्याच्या नंतर त्या टेस्टीज काय होतात, त्याच्या शरीराच्या बाहेर म्हणजे स्क्रोटममध्ये येतात. कधी कधी काय होतं की काही कंडिशनमध्ये त्या टेस्टीज बाहेर येतच नाहीत, म्हणजे शरीराच्या बाहेर म्हणजे स्क्रोटममध्ये येतच नाहीत, त्या अपडोमिनमध्येच राहतात. त्या कंडिशनला काय म्हणायचं, क्रिप्टोर्चिडिझम. म्हणजे टेस्टीज स्क्रोटममध्ये न येण्याच्या किंवा नसण्याच्या जे काय कंडिशन आहे त्याला क्रिप्टोर्चिडिझम असं म्हणतो. त्यानंतर अम्नेसिया, अम्नेसिया कम्प्लीट अब्सेन्स ऑफ MC विदाउट प्रेग्नन्सी. आता जे काय अम्नेसिया आहे कंडिशन, ज्यामध्ये फिमेलमध्ये जे काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती कम्प्लीटली बंद होते परंतु त्या ठिकाणी प्रेग्नन्सी झालेली नसते, ह्या कंडिशनला अम्नेसिया असे म्हणतात. जनरली जे काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे प्रेग्नन्सीमध्ये थांबते, परंतु जे काय अम्नेसिया या कंडिशनमध्ये प्रेग्नन्सी नसताना सुद्धा जे काय मेन्स्ट्रुअल सायकल आहे फिमेलमध्ये ते बंद थांबलेलं असतं, त्या कंडिशनला आपण अम्नेसिया असे म्हणतो. त्याचबरोबर जे काय इक्टोपिक प्रेग्नन्सी नावाचे जे काय कंडिशन आहे त्यामध्ये काय होतं, इम्प्लांटेशन ऑफ ओहम इन युटेराईन ट्यूब. जे काय जनरली जे काय ओहम आहे किंवा ओहमचं जे काय फर्टिलायझेशन आहे इम्प्लांटेशन आहे, फर्टिलायझेशन कुठं होतं, तर इस्टमस जे काय फॅलोपियन ट्यूबचा जो काय पार्ट आहे त्या फर्टिलायझेशन या ठिकाणी होतं आणि नंतर इम्प्लांटेशन कुठं होतं, युटेरसमध्ये होतं. परंतु जे काय इक्टोपिक प्रेग्नन्सी या कंडिशनमध्ये जे काय इम्प्लांटेशन आहे ओमचं किंवा फर्टिलायझड ओमचं ते ह्या फॅलोपियन ट्यूबमध्येच होतं, या कंडिशनला काय म्हणायचं, इक्टोपिक प्रेग्नन्सी. म्हणजे काय होत या कंडिशनमध्ये काय होतं, इम्प्लांटेशन ऑफ ओम इन युटेराईन ट्यूब म्हणजेच काय फॅलोपियन ट्यूब. या ठिकाणी काय होतं किंवा फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टसुद्धा म्हणतात ओव्हिडक्ट, या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणीच ते बाळ वाढतं, या कंडिशनला काय म्हणायचं, एक्टोपिक प्रेग्नन्सी. त्याचबरोबर अमॅझिया ही एक कंडिशन आहे, त्यामध्ये काय होतं
ऑब्सेन्स ऑफ ब्रेस्ट फ्रॉम द बर्थ, आम्ही जे या कंडिशनमध्ये फिमेल फिटसमध्ये किंवा फिमेल चिल्ड्रनमध्ये किंवा जे काय फिमेल जे काय गर्भ आहे त्यामध्ये किंवा होणार बाळ आहे त्यामध्ये ब्रेस्ट जन्मापासूनच ऑब्सेन्स असतं, त्यालाच आपण काय अमाझ्य असं पंत असं असं सुद्धा म्हणतो. आपल्या चॅनलवरती मेंबरशिप सुरू केलेली आहे, काही महत्त्वाचे जे काही लेक्चर असतील टॉपिक असेल ते आपण या मेंबरशिप मध्ये तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. त्यामुळे अत्यंत कमी फीसमध्ये तुम्ही आपल्या या चॅनलच्या मेंबरशिपला जॉईन होऊ शकता. त्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन बटनाच्या जवळ जे काही जॉईन बटन आहे त्या जॉईन बटनला क्लिक करून आपल्या मेंबरशिपला जॉईन होऊ शकता. आणि जे काही महत्त्वाचे एक्झाम आहेत, फार्मासिस्ट एक्झाम असेल, जीपेट असेल, त्याचबरोबर जे काय FDA असेल किंवा मग फूड इन्स्पेक्टर असेल किंवा येणाऱ्या इतर एक्झाम असतील, फार्मसी रिलेटेड एक्झाम असतील, त्याची तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.